सध्या कडक उन्हाळा सुरू आहे आणि कडक उन्हाळ्यामुळे आपल्याला गरम प्रचंड प्रमाणात होत आहे. घरातील कामं करताना, स्वयंपाक करताना खूप गरम होतं. त्यासाठी आज काही टिप्स बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला ह्या गरमीचा खूप कमी त्रास होईल. उन्हाळा सुरू आहे त्यामुळे आपल्याला फॅनची गरजही खूप पडते. फॅनशिवाय आपलं कुठलंही काम होत नाही. परंतु फॅन काय होतं आहे की ह्या काळात थोडासा स्लो चालतो आहे असं वाटायला लागतं. आपण फॅन कितीही फास्ट केला तरी तो कमी हवा देतो असं आपल्याला जाणीव होते आणि ते खरोखर आहे. सर्वात आधी इथे आपल्याला एक काम करायचं आहे, आपल्या फॅनची हवा जर आपल्याला जास्त प्रमाणात लागत नसेल तर फॅनवर जर धूळ साचलेली असेल तर असं कदाचित कधीकधी होत असतं. त्यामुळे सगळ्यात आधी आपला जो फॅन आहे तो एकदा चांगला पुसून घ्यायचा आहे. त्यावर असलेली सगळी धूळ जी आहे ती पूर्णपणे काढून टाकायची आहे. फॅनवर साचलेली धूळ पूर्णपणे गेल्यानंतर फॅनचा जो स्पीड आहे तो नक्कीच ह्यामुळे वाढणार आहे. फॅनप्रमाणेच घरातील खिडक्यांमधनं आपल्याला छान थंडगार हवा घरामध्ये येत असते. परंतु उन्हाळ्याचं सीझन आहे, त्या सीझनमध्ये डासांचं प्रमाण पण पुष्कळ वाढलेलं असतं. त्यामुळे आपण खिडक्यांना अशा प्रकारे जाळ्या लावून घेतो किंवा मग आपल्या ज्या स्लायडिंग विंडो असतात त्याला ज्या जाळ्या असतात त्या लावून घेतो. त्या जाळ्यांमुळे आपली जी हवा आहे ती आडली जाते, कारण की जाळ्यांवर धूळ खूप प्रमाणात बसून जाते आणि ती ज्या जाळीला होल असतात ते ब्लॉक होतात. तर सगळ्यात आधी आपण या जाळ्या स्वच्छ पडक्याने पुसून घ्यायच्या आहेत. जाळ्या झटकण्याच्या ऐवजी पुसून घ्या, कारण की त्यावर असणारी धूळ पूर्णपणे आपल्या घरामध्ये उडून येऊ शकते. त्यामुळे फक्त कोरड्या फडक्याने ह्या छान पुसून घ्यायच्या आहेत. त्यामुळे घरामध्ये हवा जी आहे ती मोठ्या प्रमाणात येत जाईल. आपला जास्त वेळ किचनमध्ये जातो, किचनमध्ये काम करताना गॅसजवळ प्रचंड प्रमाणात गरम होतं. फॅन लावला तर गॅस विझण्याची भीती असते. वर सिलिंग फॅनच्या ऐवजी आपण जो टेबल फॅन असतो त्याचा आपण किचनमध्ये वापर करू शकतो. गॅस चालू असताना गॅसला विझू नये ह्यासाठी हा फॅन आपण त्या पद्धतीने किचनमध्ये नक्कीच लावू शकतो. जो काही किचनमधला वेळ आहे तो थंड हवेमध्ये घालवू शकतो. गॅस सुरू असल्यामुळे किचनमध्ये जी हवा असते ती पूर्णपणे गरम येते. गरम हवेमुळे आपल्याला कामं सुचत नाहीत आणि आणखीन कामाला वेळ होत जातो, किंवा मग आपण कंटाळा करतो बाकीचं किचन आवरण्यासाठी. तर अशा वेळेस आपल्याला किचनमध्ये मोकळी हवा हवी असेल तर जेवढ्या पण काही खिडक्या आहेत त्या आपण उघड्या करून मग आपण किचनचं काम पटकनी आटपून घेतलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला सारखं थंड पाणी प्यायची इच्छा होते. माठातील पाणी जे आहे ते नेमकं उन्हाळ्याच्या काळात जर जास्त थंड होत नसेल तर आपण फ्रीजमधलं पाणी प्यायला लागतो आणि आपली तब्येत जी आहे ती फ्रीजच्या पाण्याने खराब होते. माठातलं पाणी थंड होत नसेल तर आपल्याकडे अशा प्रकारचे सुती कपडे असतील तर त्याचा वापर करायचा आहे. लाल कलरचा कपडा असेल तर तो आपण इथे वापरायचा असेल, नसेल तर कुठल्याही रंगाचा कपडा पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडवून घ्यायचा आहे. आणि हा जो कपडा आहे तो आपल्याला माठाला गुंडाळून घ्यायचा आहे. दर एक एक तासांनी आपल्याला हा कपडा जो आहे तो ओला करत राहायचा आहे. त्यामुळे काय होतं आहे, माठातलं जे पाणी आहे ते आपोआप छान थंड व्हायला लागतं. जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपलं घर आणि घराबरोबर आपल्या स्वतःलाही कूल ठेवायचं असेल तर आज दाखवलेला टिप नक्की तुम्ही पण फॉलो करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारा कळवा. व्हिडिओ जर इथे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तसंच चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढेही आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत राहणार. चला तर मग आता मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.